अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जगताप कुटुंबियांचा सामाजिक वारसा डॉक्टर शशिकांत फाटके आणि डॉक्टर वंदना फाटके हे अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून जोपासण्याचं काम करतात. गरजू रुग्णांच्या आजाराचं निदान लवकर व्हावं यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. गरजू रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या आजारपणाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे या रुग्णांचा आजार दिवसेंदिवस वाढत चाललाय. या गरजू रुग्णांची आरोग्य तपासणी झाल्यावर त्यांच्या आजाराचं निदान करता येतं. यासाठी या अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने गरजू रुग्णांसाठी मोफत विविध आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. जगताप कुटुंबियांनी नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अहमदनगर शहरात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेले अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती केली. या माध्यमातून खऱ्या अर्थानं रुग्णांची आरोग्य सेवा होणार असल्याचं प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केलंय. अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत विविध आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झालं. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शशिकांत फाटके, डॉक्टर वंदना फाटके, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे, डॉक्टर सतीश फाटके, डॉक्टर हर्षल राजेकर, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर विदिता दनायत, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत दलाल, डॉक्टर विजया येरांडे, डॉक्टर कल्पना गायकवाड, डॉक्टर संतोष पालवे, डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे, डॉक्टर दिलीप फाळके, डॉक्टर तुषार तनपुरे, डॉक्टर अतुल खालकर, डॉक्टर अंजली फाटके, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं 3 दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरामध्ये मेंदू, मणके, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग तपासणी, स्त्रीरोग, गर्भवती महिला तपासणी, अस्थिरोग तपासणी, बालरोग तपासणी, फुफ्फुस, श्वसन विकार, ॲलर्जी, टीबी, निमोनिया, जुनाट खोकला, लिव्हरचे आजार, कॅन्सर तपासणी, त्वचारोग तपासणी, कान नाक घसा तसेच पोटाचे विकार, मूळव्याध, पाइल्स जनरल, नेत्ररोग तपासणी आदी आजारांची मोफत तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. आदरणीय नरेंद्रजी फडक्या, या कार्यक्रमाचे आयोजक, हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर, सेवा पुनर्वाला त्याचं नाव सांगून म्हणजे ज्या काही सेवा महानगरपालिकेत आपण जातोय तर त्या लगेच लगेच आपण त्याचं निराकरण करतो आणि नागरिकांचं जे आहे समाधान करून त्याचं नाव सांगून त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अशा पद्धतीचं एक साधारणतः 2-3 दिवसानंतर अभियान चालू होते. मला खूप आनंद झाला की जे सरकारी यंत्रणेमार्फत आरोग्य शिबिर घेण्याची प्रक्रिया 2-3 दिवसानंतर आहे त्याच्या आधीच फाटके साहेबांनी आपल्या शहरासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करून आपल्या नगरकरांना एक चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आताच आधी जे वक्ते आहेत डॉक्टर दलाल त्यांनी सांगितलं की हॉस्पिटल कसं बांधलेलं आहे अगदी पुण्या मुंबईच्या थोडीस ज्या काही सुविधा अवेलेबल आहेत अंडर वन रूम एका छताखाली आपण म्हणतो त्या सर्वच्या सर्व सुविधा आपल्याला अरुणोदय हॉस्पिटलमध्ये मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं जे नाव आहे अरुणोदय तर आपल्या काकांचा आशीर्वाद सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासोबत असणार याच्याबरोबर काही अडचणी आल्या तर आपल्या शहराचे लाटके आमदार आदरणीय सगळ्या भैयासुद्धा आपल्या सोबत आहेत. तर आपल्या नगरकरांसाठी किंबहुना नगरच्या आजूबाजूचे जे काही तालुके आहेत, नगर जिल्हा आहे, आजूबाजूचे इतर जिल्हे आहेत, तिथले गरजू रुग्ण आहेत त्यांच्यासाठी नक्कीच अरुणोदय हॉस्पिटल हे एक खूप मोठी आशा स्थान म्हणून आता नावारूपाला येत आहे. तर या येण्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले, खास करून आपले जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय प्रसिद्ध उद्योजक श्री नरेंद्रजी फिरोदिया आहेत आणि त्याचबरोबर आरोग्य अहमदनगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी अनिलजी बोरगे साहेब यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे हे जे आजचे मान्यवर डॉक्टर सगळे उपस्थित आहेत, डॉक्टर खासदार सर आपल्या आयुर्वेद कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि एचओडी मॅडम निंबाळकर मॅडम, आपल्या नामांकित सुप्रसिद्ध अंकसर्जन दिसा दयाय समांजलीबाई फाटके मॅडम,
डॉक्टर अजिंक्य पानपवाने सर, डॉक्टर विजय रेड्डी सर, डॉक्टर संतोष फाटे सर, डॉक्टर दिलीप फाटे आणि आणखीही असे डॉक्टर्स आहेत की ज्यांना त्यांच्या कामानिमित्त थोडा उशीर होणार आहे, त्या सर्वांचेही मी आभार मानते की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी आम्हाला लोकांचे मोफतमध्ये लोकांसाठी वेळ देण्यासाठी त्यांनी आमचा आग्रह विनंतीला मान देऊन लोकांसाठी येण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर त्यांनीसुद्धा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमधून येऊन लोकांसाठी मोफतमध्ये लोकांच्या तपासणी करणार आहेत, या सगळ्यांचे मी आभार मानते. स्वतःखाली जे सगळ्या आरोग्य सुविधा देत आहोत त्या लोकांना याची जास्तीत जास्त माहिती व्हावी आणि जे लोक घाबरतात की आपण हॉस्पिटलमध्ये गेलो की नक्कीच काहीतरी मोठा आजार निघेल किंवा एवढं मोठं हॉस्पिटल आहे ते नक्कीच भरपूर फी असणार आहे किंवा एकदा जर गेलं की खूप पैसे आकारले जातील, तर हा गैरसमज लोकांनी मनातून काढून टाकावा. आम्ही आत्तापर्यंत हॉस्पिटल चालू झाल्यापासून जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे की कमीत कमी खर्चामध्ये गरजू लोकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. खूप लोकांना आम्ही ट्रस्टकडून फाउंडेशनकडून मदत घेऊन आरोग्याच्या काही सुविधा असतात त्यांच्याकडून महापालिकेकडून मदत घेऊन गरीब लोकांच्या इथे ऑपरेशन्स केलेले आहेत, ट्रीटमेंट केलेले आहेत कमीत कमी खर्चात, हॉस्पिटलचे काही चार्जेस न लावता निव्वळ म्हणजे हॉस्पिटलच्या औषधांचा किंवा काही सर्जन लोकांच्या एवढं फीज असेल तेवढ्याच खर्चावरती आम्ही लोकांच्या ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत. तर लोकांनी एवढंच मनात ठेवावं की आपल्याला जेव्हा काही गरज असते आरोग्याच्यासाठी काही गरज असते पैशांचा अभाव असेल काही असेल तर त्यांनी बिना घाबरता आमच्याशी संपर्क करावा. आम्ही जेवढी जास्तीत जास्त मदत असेल तर आपल्याकडे नामांकित हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स असतात तर त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला शक्य तेवढी आम्ही मदत करत जाऊ. फक्त लोकांनी पुढे यावे, एकदा प्रयत्न करा की तुम्हाला काही आजार असेल तर या, आम्ही जास्तीत जास्त आमच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. घाबरून न जाता या. आपले डॉक्टर्स आहेत अत्यंत उपकार आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. पुण्यावरून येतात, लोकांना भीती वाटते की मोठ्या डॉक्टर्स आले खूप फी आकारली जाईल, पण तसं असणार नाही. आपण वेळोवेळी शिबिर घेतो, शिबिराच्या माध्यमातून लोकांना मोफतमध्ये त्याचं निदान करण्यात येईल आणि ट्रीटमेंटसाठी जास्तीत जास्त तुम्हाला मदत केली जाईल. तर तुम्ही पण लाभ घ्यावा आणि तुमचे कोणी सहकारी असले तुमचे संपर्कातले तर त्यांनाही सांगा की हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मदत करून कमीत कमी खर्चात चांगली चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल. अशीच
ते लेट स्टेज मध्ये येतात तर हा शिबिर नुसतं डिटेक्शन करता आहे नुसतं कॅन्सर डिटेक्शन आहे कॅन्सर डिटेक्शनची कॅन्सरची जी आधीची स्टेज असते ते डिटेक्ट करायला म्हणून आहे म्हणजे जे पेशंट हाय रिस्क असतात कॅन्सर डेव्हलप करायला काही काही जण तंबाखू खातात काही स्मोकिंग करतात अल्कोहोल असतात हे सर्व पेशंट्स हाय रिस्क असतात कॅन्सर डिटेक्ट म्हणजे कॅन्सर डेव्हलप व्हायला तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी हा शिबिर आहे आणि आपल्या देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये आत्ता सध्या जे आम्ही ऑन्कॉलॉजी जे प्रॅक्टिस करतो ते नुसतं असं नाही आहे की एक गाईडलाईन्स वर्ल्ड ओव्हर आहे आणि तेच गाईडलाईन्स आपण प्रत्येक पेशंट करतात तेच अप्लाय करतो आता खूप पर्सनलाइज ऑन्कॉलॉजी असते तर प्रत्येक पेशंटची केस डिफरंट असते प्रत्येक पेशंटचा ह्युमर डिफरंट असतो तर आपण प्रिव्हेंटिव्ह पर्सनलाइज आणि प्रिडिक्टिव्ह ऑन्कॉलॉजी आपण प्रॅक्टिस करतो ज्याने की आपण प्रत्येक पेशंटला त्या पेशंटच्या डिझीजच्या प्रमाणे आपण ट्रीट करतो आणि त्याच्याकरता मोस्ट इम्पॉर्टंट इज की जे हाय रिस्क पेशंट्स असतात जे ज्यांना हॅबिट्स असतात अल्कोहोल कन्झम्पशन टबॅको तर ते रिड्यूस केल्याने थोडंसं आपण वी कॅन प्रिव्हेंट की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर सो वी कॅन ट्राय अँड प्रिव्हेंट दिस डिझीज तर जेवढं होईल तेवढं वी ट्राय अँड पिकअप अर्ली केसेस आणि अर्ली डिटेक्शन इज ऑलवेज बेटर जो पेशंट आपण पहिल्या स्टेजमध्ये डिटेक्ट करतो त्याचे 5 वर्ष सर्वायवलचे चान्सेस 90% वर असतात जो पेशंट आपण फोर्थ स्टेजमध्ये डिटेक्ट करतो किंवा फोर्थ स्टेजमध्ये ट्रीटमेंट करायला देतो त्याचे सर्वायवलचे 5 वर्षाचे चान्सेस ऑलमोस्ट 50%पेक्षाही कमी असतात तर हे आता आपल्याला डिसाईड करायचं आहे की वेदर वी शूड कम फॉरवर्ड आणि ह्या शिबिरात नॉट ओनली फॉर दिस शिबिर जे कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत त्यांना नुसतं तुम्हाला काही उद्भवलं किंवा तुम्हाला काही आढळलं की नो तुम्ही तंबाखू खाताय तर काही नो दे कॅन बी हायर फीचर्स ते जर तुम्हाला नुकसान झालं तर तुम्ही जर स्पेशलिस्टकडे गेला तर तो स्पेशलिस्ट विल बी इन अ बेटर पोझिशन टू डायग्नोज आणि ट्रीट यू ॲट अन अर्ली स्टेज ऑफ द मार्गदर्शन केलं याचे उपचार पण आपण जे 50% पेशंट दुसऱ्या दिवशी जे शिबिर होतं 20 सप्टेंबरला त्यात न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन पाटील यांनी न्यूरोसर्जनविषयी मार्गदर्शन केलं कालचं ऑलमोस्ट आम्ही 96 पेशंट्स चेक केले कालच्या कॅम्पमध्ये न्यूरोसर्जनचे जे पेशंट्स त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांचे एक्सरेज पण आपण फ्री केले कालच्या कॅम्पमध्ये आणि जे ट्रीटमेंट त्यांच्यासाठी ती पण आपल्याकडे महात्मा जन आरोग्य योजना थोड्याच दिवसात आपल्याकडे येणार आहे हॉस्पिटलला त्यांचं ट्रीटमेंट पण आपण फ्री त्यांना असं करायचं दुसरे डॉक्टरमध्ये डॉक्टर तुषार धनपुडे यांनी सर्वांना डायबिटीज हायपरटेन्शन याच्याविषयी मार्गदर्शन केलं तोही तेही ट्रीटमेंट बरेचसे आम्ही फ्रीज करायचं आहे असं पेशंटला सांगितलं तिसरे जे डॉक्टर होते ते आहेत डॉक्टर सुदाम तरे त्यांनी कार्डिक रिलेटेड कार्डलॉजिस्ट आहेत सर्वांचे कुडी वगैरे सगळं काल सर्व कार्डिक पेशंट्सला मार्गदर्शन लाईफस्टाईल चेंजेस वगैरे सगळं त्यांनी सांगितलं तिसरे जे डॉक्टर होते डॉक्टर गिरीधरीचे येते त्यांनी ते गायनेकॉलॉजिस्ट आहेत आपल्या हॉस्पिटलला फुल टाईम आहेत आणि त्यांनी सीझर वगैरे एकदम सवलतीच्या दरात सर्व रुग्णांना त्यांनी प्रॉमिस केलं आहे ते करणार आहे डॉक्टर निखिलजी गांधी आहेत ते फुल टाईम ऑर्थोपेडिक रिप्लेसमेंट न्यू रिप्लेसमेंट ते पण त्यांनी आम्ही योजनेत फ्री करायचं आणि पेशंट्सला तसं आश्वासन दिले आणि ते आम्ही करून देणार आहे तिसरे जे होते पीडियाट्रिशियन मॅडम डॉक्टर सुप्रिया गुंजाळ त्यांनी छोट्या मुलांची तपासणी केली त्यानंतर डॉक्टर रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे ते त्यांनी सगळं बघितले आजच्या शिबिराचं प्रमुख यांनी डॉक्टर हर्षद राजेकर जे आहेत लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहे त्यांना अल्कोहोल ॲडिक्शन्स आहे त्यांच्याविषयी ते चेकअप करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे दुसरे डॉक्टर आहेत डॉक्टर विनिता नायक आहे त्या पुण्याचे नामवंत ऑन्कोलॉजी सर्जन आहेत आणि ऑलमोस्ट 3 हॉस्पिटलचे हेड आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचे पप्पाही सर्जन आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगली ट्रेनिंग घेतलेली आहे काही पेशंट्सला आमच्या पोस्ट सर्जिकल प्रॉब्लेम झाल्यानंतर मी त्यांची संपर्क करून पुण्यात भेटून त्या तिथून पण आपल्याला सल्ला देत आहेत आणि ते चेक पण करतात खूप चांगलं काम केलं त्यांनी ऑन्कोलॉजी डॉक्टर श्रीकांत दलाल ते अर्धा तासात अपेक्षित आहेत रुबी हॉलची एचओडी आहे रोबॉटिक सर्जरीचे ते त्यांचं स्पेशालिटी आहे की स्पाईनचे ट्यूमर्स मध्ये त्यांची स्पेशालिटी आहे
ते पण आपल्याला वन सिल मंथ ते येतील. आजचे पण शिबिराचे पेशंट्स ते फ्री ऑफ चार्ज करून ऑपरेशन्स पण ते फ्री करतील. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.